दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय, वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। 2 वर्षांपासून सिल्लोडच्या जयभवानी नगरमध्ये प्रसूतीगृह आणि स्त्रीरोग रुग्णालयाच्या नावाखाली आयुर्वेदिक डॉक्टर रोशन शांतीलाल ढाकरे हा राजरोस सर्वकांची पोटातच हत्या करत होता। सिल्लोड पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर हे संतापजनक कृत्य सुरू होते। गारखेड्यात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे धागे दोरे ढाकरेपर्यंत पोहोचल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आलंय। ढाकरेसह त्याला मदत करणाऱ्या 4 कंपाऊंडरना अटक करण्यात आली आहे। जिल्ह्याभरात 15 ते 20 एजंटांचे जाळे पसरल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। रविवारी गारखेड्यातील अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आलंय। चौकशीत आरोपींकडून गर्भलिंग निदानानंतर गर्भपातासाठी ढाकरेकडे पाठवले जात असल्याचं उघडकीस आलंय। उपायुक्त नवनीत कावत यांच्या सूचनेवरून निरीक्षक यादव यांनी उपनिरीक्षक आनंद बनसोडे, विद्या पवार, बाबू राठोड, सुनील मस्के यांच्यासह गुरुवारी ढाकरेच्या रुग्णालयावर धाड टाकण्याचं नियोजन केलं। पोलीस गुरुवारी सकाळी श्री रुग्णालयाजवळ पोहोचले। सविता पकडली जाताच ढाकरेने रुग्णालयाचं बोर्ड काढून रुग्णालयातील संगणक, शस्त्रक्रियेचे साहित्य, बेड, अन्य सर्व साहित्य हलवून रुग्णालय रिकामं केलं होतं। अंमलदार दीपक देशमुख, गणेश डोयफोडे, दीपक जाधव, कल्याण निकम, संदीप इडकर यांनी इमारतीचा 2 मजल्यावरील दरवाजा तोडला तेव्हा आत ढाकरे, गोपाल, कळांत्रे याच्या वाढदिवसानिमित्त दारूची पार्टी करत असताना दोघांच्या मुसक्या आवडल्या। ढाकरेला गर्भपातात मदत करणाऱ्या अन्य कंपाऊंडरचा दुसरे पथक शोध घेत होते। अंमलदार राजेश यदमळ, प्रशांत नरवडे, विक्रम खंडागळे, दीपक सिंग यांनी दुसरा कंपाऊंडर नारायण पंडित ला ताब्यात घेतलं। ढाकरेनं तो मूळव्याधीचा डॉक्टर असल्याचं सांगून हात झटकले। दुसरीकडे पंडितनं मात्र 9 मे रोजीच्या ढाकरेच्या सांगण्यावरून एक अर्भक त्याच्या शेतात पुरल्याची कबुली दिली आणि पोलीसही थक्क झाले। यादव यांनी तात्काळ रात्री पंडितचं शेत गाठलं। तहसीलदार, आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुरलेले अर्भकाचे अवशेष काढले। ढाकरे धारदार ब्लेडच्या वापरानं गर्भ बाहेर काढत होता। 4 तासांमध्ये गर्भपात करून महिलेला सोडलं जायचं। मृतदेह आसपासच्या शेतात पुरायचे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।